नमस्कार मित्रांनो, मी ओमप्रसाद गवस. मित्रांनो, मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला की दोडामार्ग तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये नारळ, सुपारी, केळी यांची मोठ्या प्रमाणावर बागायती केली जाते. तर या बागायतींना सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे पाण्याची. तर पावसाळ्यात पाण्याची काळजी करण्याची गरज नसते, परंतु दिवाळीनंतर साधारण या बागांना पाण्याचा पुरवठा करावा लागतो. तर आता बरेच शेतकरी आपल्या बागांमध्ये बोरवेल किंवा विहीर खणून त्याच्यानंतर स्प्रिंकलने पाणी पुरवठा करतात. तर जर आपण आता विचार केला तर की अगोदर म्हणजे पूर्वीच्या काळी बागायती कशी केली जायची, त्यांना कशा प्रकारे पाणी पुरवठा केला जायचा, तर या तळीच्या माध्यमाने. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, ही तळी आहे, संपूर्ण मातीची तळी आहे. तर आता या तळीमध्ये पाणी कुठून आलं, तर आजूबाजूला जर कुठे नदी वाहत असेल किंवा ओहोळ वाहत असेल तर त्याच्या प्रवाहातनं पाट काढून या तळीमध्ये सोडलं जातं. किंवा आजूबाजूला कुठे जर झरा असेल पाण्याचा तर त्या झऱ्याचं पाणी या तळीमध्ये सोडलं जातं. तर या व्हिडिओ मागचा उद्देश असा की पूर्वीच्या काळी शेतकरी निसर्गाशी जुळून घेत कशाप्रकारे शेती करायचे, त्याचं एक उत्तम उदाहरण संपूर्ण मातीची ही तळी आहे. आणि याच्यात जे पाणी सोडलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पोपळीचं ज्याला आम्ही काम म्हणतो, सुकी पोपळ जी असते त्याचा अर्धा भाग त्यांनी वापरलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे पाणी तळीमध्ये सोडलं आहे. तर आम्ही आता माझ्या काही मित्रांसोबत मी इथे आलो आहे थोडासा पोहण्याचा आनंद घ्यायला. आणि ही तळी कशी असते, मातीची तळी, तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एकच या मागचा उद्देश आहे. तर चला आता आपण पोहण्याचा थोडासा आनंद घेऊया. या तळीचं संपूर्ण बांधकाम हे मातीचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता चिखल झालं आहे कारण खाली पण माती आहे. मित्रांनो, गावाकडे अशा प्रकारे या पोपळींना पाणी दिलं जातं. आता आधुनिक काळात स्प्रिंकल लावतात लोक, पण ही जुनी पद्धत अजूनही चालू आहे.
तर मित्रांनो आज आपण या गावाकडच्या स्विमिंग पूलमध्ये म्हणजेच गावाकडच्या मातीच्या तळीमध्ये पोहण्याचा आनंद घेतला. गावाकडची तळी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. गावाकडच्या लोकांसाठी हेच त्यांचं स्विमिंग पूल आहे. इथे असलेल्या नद्या, इथे असलेल्या नदीतील निसर्गनिर्मित रांजण खळगे हेच या गावातील मुलांसाठी त्यांचं स्विमिंग पूल आहे. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.